अशोक चौकातील हॉटेल ओरिएंटल ग्रँडमधील पहिल्या माळ्यावर असलेल्या कॉन्फरन्स हॉलला बुधवारी सकाळी आग लागली. आगीची माहिती मिळताच कॉटन मार्केट अग्निशमन केंद्रातील गाडी सकाळी 9 वाजता घटनास्थळी पोहोचली. एका तासाच्या आत आग आटोक्यात आणली असून 80,000 वर हॉटेलचं नुकसान झालं आहे. पथक पोहोचले असता हॉटेलमध्ये धूर पसरला होता. कॉन्फरन्स हॉलमधील AC खुर्ची सोफा वायरिंग जोडून खाक झाली होती. पथकाने लगेच कार्यवाहीला सुरुवात केली आणि अवघ्या तासभरात आगीवर नियंत्रण मिळवले. पथकाने केलेल्या पंचनाम्यानुसार 80,000 रुपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याचे अग्निशमन विभागाकडून सांगण्यात आले. मे महिन्यापासून आगीच्या घटना वाढल्या आहेत. गेल्या 8 दिवसात आगीची ही 5वी घटना आहे.